तिथे कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी आज प्रचारांचा धडाका पाहायला मिळाला. पुण्यात आज भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचाराचा नारळ फुटला. यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांची उपस्थिती होती. पुण्यातल्या कसबा गणपती मंदिरापासून रॅली काढत हेमंत रासने यांनी प्रचाराचा धडाका सुरू केला. तिकडे काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्याही प्रचाराचा आज धूमधडाका पाहायला मिळाला. ढोल ताशांच्या गजरात धंगेकर यांनी पुण्यातल्या पेठांमध्ये प्रचार सुरू केला. तर चिंचवडमधील महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांच्या प्रचारासाठी विरोधी पक्षनेते अजित पवार हे उपस्थित राहणार आहेत. पुण्यातील कसबा पेठ निवडणुकीतील उमेदवारीवरून टिळक कुटुंबामध्ये नाराजीच्या चर्चा होत्या. मात्र आज हेमंत रासने यांच्या प्रचारात कुणाल टिळक दिसून आले. त्यांच्याशी संवाद साधलेला आहे मंदार गोंचारीनं, पाहूया. हेमंत रासनेंच्या प्रचारसभेला सुरुवात झालेली आहे. या पदयात्रेत भाजपचे अनेक नेते सहभागी झालेत, परंतु लक्ष वेधून घेत आहेत ते कुणाल टिळक. कसबा पेठच्या उमेदवारीवरून बरंच काही झालं, परंतु आता सगळं काही मागे टाकून कुणाल टिळक सहभागी झालेत. कुणाल दादा, प्रचारात तुम्ही सहभागी झालेला 100%. आज ओंकारेश्वरला माननीय पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, आमदार सुधीरजी मुनगंटीवार यांच्या हस्ते आरती करून प्रचाराची सुरुवात केली गेलेली आहे. एका चांगल्या मनाने सर्वांनी इथे प्रचाराची सुरुवात केलेली आहे. प्रभाग 15 जिकडनं कसबा विधानसभा चा आमदार निवडून येतो जास्तीत जास्त मताने, तिकडनं आज खूप मोठ्या संख्येने आपण बघत आहात सुरुवात होत आहे. आणि म्हणून मी पण इथे आहे, पूर्ण वेळ सभे प्रचार फेरीत असणार आहे. आणि 100% भारतीय जनता पार्टीचाच मोठ्या मतांनी विजय होईल ही नक्कीच. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.